क्रीम कसं बीट करायचं केकसाठी ते आपण बघूया. त्यासाठी ट्रोपोलाइटचं क्रीम या ठिकाणी मी यूज करते आहे. तुमच्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. ह्या ठिकाणी मी जे बॉल घेणार आहे ते कुठल्याही प्रकारे रेफ्रिजरेट केलेलं नाही, जे की आपण नेहमी ऐकतो की बॉल हे अगदीच थंड असावं रेफ्रिजरेट, तसलं काही नाही आहे. एक साधं मी डिरेक्ट बॉल इकडे यूज करते. त्यामध्ये मी आता जे ट्रोपोलाइटचं क्रीम घेते आहे ते बघा तुम्हाला, ते मात्र मी रेफ्रिजरेटरमधून काढलेलं आहे. ते क्रीम मात्र थंड आहे आणि त्याला मी व्यवस्थित शेक करून घेतलं जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल. आणि आता तुम्ही बघितलं असेल अगदी कमी प्रमाणामध्ये हे क्रीम मी घेतलं आहे. त्यानंतर आपण ऐकलं असेल की 300 वॉट्सपेक्षा जास्त तुमचं बीटर असावं वगैरे, तर असलं काही नाही आहे. माझ्याकडे मी पॅनासॉनिकचं बीटर यूज करते जे हार्डली 250 वॉट्सचं आहे आणि व्यवस्थित क्रीम बीट करतं. ह्याला 5 गेअर्स आहे, तुम्ही बघू शकता इकडे. हे 5 गेअर्स तुम्ही स्टेप बाय स्टेप यूज करायचे आहेत. सुरुवातीला फर्स्ट गेअरमध्ये तुम्ही थोडंसं बीट करायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू गेअर वाढवायचे आहे. डायरेक्ट जर गेअर वाढवले तर जे क्रीम आहे, लिक्विडी क्रीम आहे, ते त्याचे शिंतोडे उडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता मी 4th गेअरवर आहे आणि मी आता 5th गेअरमध्ये बीटर नेलं आहे आणि मी कंटिन्युअसली त्या बीटरला जे आहे ते रोटेट करते आहे. हेही तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. ह्या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारे व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे, फक्त व्हिडिओ जो आहे तो थोडासा स्पीड इन्क्रीज करून तुम्हाला दाखवते आहे. क्रीम बीट करत असताना तुम्हाला जाणवेल, पहिले तुम्ही लिक्विड बीट करत होते, त्यानंतर हळूहळू छोट्या छोट्या अशा प्लेट्स होतात तिकडे आणि त्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती बऱ्यापैकी नॉर्मली तुम्हाला पफअप होतं क्रीम, प्लस तुम्हाला त्या प्लेट्स जे आहे त्या क्लिअरली जाणवतील जिकडे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असतील. आता मी चेक करते, पण पीक जो आहे तो अजून फर्म नाही आहे, ठीक आहे. तर तो फर्म होईपर्यंत आपल्याला ते अजून काही मिनिट बीट करायचं आहे. एजेस आहेत ते बऱ्यापैकी मेसी झालेले आहेत, तर मी जे आहे ते एजेस सगळ्या व्यवस्थित क्लीन आउट करून पुन्हा एकदा त्यांना एक प्रॉपर मिक्स देणार आहे. बऱ्यापैकी क्रीम जी आहे ती आपल्या आता 90% रेडी आहे, पण तरीसुद्धा त्याला पुन्हा एकदा आपल्याला एक प्रॉपर जेंटल मिक्स देऊन आणि त्याला फर्म करायचं आहे, जेणेकरून ही क्रीम जेव्हा तुम्ही केकवर पाइपिंग करण्यासाठी यूज कराल तर तेव्हा ती लिक्विड नको व्हायला, कारण बहुधा क्रीम जी आहे ती लिक्विडी होऊन जाते. आणि आता हा जो मिक्स आहे हा एक फायनल जेंटल मिक्स असतो. मध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही चेक करत रहा की क्रीम जी आहे ती पीक झाले आहेत फॉर्म की नाही, ठीक आहे. या ठिकाणी मला जाणवते झाले, पण ते तितके परफेक्ट नाही, ठीक आहे. ओव्हरबीट पण करायचं नाही आहे आपल्याला क्रीमला. आता जे आहे माझे पिक्स हे प्रॉपरली फॉर्म झालेले आहे, जे तुम्हाला बीटरच्या एजेसवर दिसतात. हे बघा, आता ही क्रीम मी पाइपिंग बॅगमध्ये फिल करून आणि तुम्हाला दाखवणार आहे की क्रीमची कन्सिस्टन्सी कशी आलेली आहे. स्टार नोझलने मी तुम्हाला डिझाईन्स दाखवणार आहेत की क्रीम कशा प्रकारे फॉर्म झाले ते. ह्या ठिकाणी कपकेकसाठी तुम्ही डिझाईन करू शकता साईड ज्या केकच्या आपण पाइपिंग करतो, केकवर जे फ्लावर डेकोरेशन करतो त्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला ह्या ठिकाणी करता येतील, ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मी एक्झाम्पल पर्पजने तुम्हाला दाखवल्या. पिक्स जे आहेत ते तुम्हाला दिसतील की अगदी फॉर्म आहेत, कुठल्याही प्रकारचं लिक्विडी आणि असं वाहणारं तुम्हाला दिसणार नाही.